वेलकम ट्वेल्थ बायोलॉजीमधला बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल इश्यूज हा चॅप्टर आपण बघतोय मागील लेक्चरमध्ये आपण लेवल्स ऑफ बायोडायव्हर्सिटीमधला जेनेटिक डायव्हर्सिटी हा पॉईंट बघितला होता आजच्या लेक्चरमध्ये आपण स्पेसिस डायव्हर्सिटी आणि इकॉलॉजिकल डायव्हर्सिटी हे दोन पॉईंट्स बघणार आहोत स्पेसिस डायव्हर्सिटी स्पेसिस डायव्हर्सिटी म्हणजेच इंटरस्पेसिफिक डायव्हर्सिटी म्हणजे काय तर एखाद्या रिजनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स ॲनिमल्स प्रेझेंट असतात त्यांच्या वेगवेगळ्या स्पेसिस प्रेझेंट असतात तर हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स आणि ॲनिमल्स त्या त्या रिजनमध्ये जे प्रेझेंट आहेत ते म्हणजे त्या रिजनची स्पेसिस डायव्हर्सिटी फॉर एक्झाम्पल एकाच रिजनमध्ये मँगोसारखं प्लांट आहे चिक्कू आहे हिबिस्कस आहे रोज आहे त्याच रिजनमध्ये वेगवेगळ्या ॲनिमल्स पण आहेत मॉथ्स असतील बटरफ्लायज असतील किंवा अजून वेगवेगळे इन्सेक्ट्स असतील किंवा काही ॲनिमल्स असतील तर त्या सगळ्यांमुळं त्या एरियाची डायव्हर्सिटी मेंटेन होईल आता ही जर आपण स्पेसिस डायव्हर्सिटी बघितली तर ती प्रत्येक रिजनमध्ये एकसारखी नसणार आहे फॉर एक्झाम्पल ॲम्फिबियन स्पेसिस आपण जर बघितल्या तर ह्या ॲम्फिबियन स्पेसिसची जी डायव्हर्सिटी आहे ही वेस्टर्न घाटमध्ये इस्टर्न घाटपेक्षा जास्त दिसते याचं रिझन काय तर ॲम्फिबियन स्पेसिससाठी वेस्टर्न घाट हा जास्त सुटेबल एरिया आहे म्हणजे तिथले जे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत ते ॲम्फिबियन स्पेसिसना मग ते वेगवेगळ्या फ्रॉकच्या स्पेसिस असतील त्यांच्यासाठी राहण्यासाठी सुटेबल आहेत त्याचबरोबर नॅचरल अनडिस्टर्ब ट्रॉपिकल फॉरेस्ट आपण जर बघितले म्हणजे नॅचरली तयार झालेले की ज्याला ज्याच्यावरती कोणताही ह्युमन बिईंगचा डिस्टर्बन्स नाही आहे अशा ट्रॉपिकल फॉरेस्टमध्ये आपण जर बघितलं तर तिथला स्पेसिस रिचनेस हा जास्त प्रमाणात दिसेल कारण तिथं व्हरायटी ऑफ स्पेसिस प्लांट असतील ॲनिमल्स असतील मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील ह्यांच्या व्हरायटीज ऑफ स्पेसिस दिसतील पण तेच आपण एखाद्या आपण लावलेल्या प्लांटेशनच्या बाबतीत विचार केला फॉर एक्झाम्पल टिंबर प्लांट्स लावलेत आपण सागवानसारखं एखादं प्लांट आहे की काही एकर्समध्ये जरी आपण त्याचं प्लांटेशन केलं असेल तर त्या ठिकाणी फक्त त्या टिंबर प्लांटचीच आपल्याला संख्या जास्त दिसेल तिथं स्पेसिस रिचनेस हा दिसणार नाही त्यामुळं नॅचरल अनडिस्टर्ब ट्रॉपिकल फॉरेस्टमध्ये मोनोकल्चर प्लांटेशन केलेल्या टिंबर प्लांटच्या फॉरेस्टपेक्षा नक्कीच स्पेसिस डायव्हर्सिटी ही जास्त दिसेल आणि आपण जर इंडियाचा विचार केला तर जगातल्या बायोडायव्हर्सिटी रिच ज्या फिफ्टीन कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये आपल्या इंडियाचा समावेश होतो नेक्स्ट पॉईंट आपण बघतोय लेव्हल्स ऑफ बायोडायव्हर्सिटीमध्ये थर्ड डायव्हर्सिटी आहे इकॉलॉजिकल डायव्हर्सिटी इकॉलॉजिकल डायव्हर्सिटी इट इज ऑल्सो कॉल्ड इकोसिस्टीम डायव्हर्सिटी आता इकॉलॉजिकल डायव्हर्सिटीमध्ये आपण काय बघणार आहे तर आपल्या अर्थवरती वेगवेगळ्या इकोसिस्टम्स किंवा हॅबिटॅट्स प्रेझेंट आहेत त्या त्या ज्योग्रॉफिकल रिजनमध्ये आपल्याला ॲक्वॅटिक टेरेस्ट्रियल आर्बोरियल एरियल ह्यासारख्या वेगवेगळ्या हॅबिटॅट्स बघायला मिळतात किंवा इकोसिस्टम्स प्रेझेंट आहेत अगदी त्यामध्ये सुद्धा ॲक्वॅटिक इकोसिस्टीममध्ये ॲक्वॅटिक सुद्धा आपण फ्रेश वॉटर इकोसिस्टीम मराईन वॉटर इकोसिस्टीम इशुराईन इकोसिस्टीम अशा वेगवेगळ्या वेग टाईप्स आपण सांगतो तर ही जर आपण व्हरायटी बघितली तर अर्थवरती वेगवेगळ्या वेग रिजन्समध्ये अशा इकोसिस्टम्स प्रेझेंट आहेत आणि तिथं राहणारे जे ऑर्गॅनिझम्स आहेत मग ते प्लांट किंवा ॲनिमल्स असतील तर त्या ऑर्गॅनिझमची संख्या ही प्रत्येक इकोसिस्टममध्ये वेगवेगळी दिसते आपल्याला कारण त्या त्या ठिकाणचा जॉग्रॉफिकल एरिया त्या त्या ठिकाणचे जे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत त्या एन्व्हायरमेंटल फॅक्टर्सना ॲडॅप्ट होणारे ऑर्गॅनिझम स्थित आपल्याला बघायला मिळतात जसं आपण स्पेसिस डायव्हर्सिटीमध्ये सांगितलं होतं इंडिया इज वन अमंग द फिफ्टीन नेशन्स दॅट आर रिच इन स्पेसिस डायव्हर्सिटी म्हणजे इंडियाचा समावेश जगातल्या पंधरा ज्या बायोडायव्हर्सिटी रिच कंट्रीज आहेत नेशन्स आहेत त्यांच्यामध्ये होतो तसंच आपण इकॉलॉजिकल डायव्हर्सिटीमध्ये सुद्धा सांगतो की इंडिया इज रिच इन इकॉलॉजिकल डायव्हर्सिटी और इकोसिस्टम डायव्हर्सिटी आपण कम्पेअर केलं तर नॉर्वेमध्ये ही इकोसिस्टीम डायव्हर्सिटी आपल्याला खूप कमी प्रमाणात दिसते इंडियामध्ये आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या व्हरायटीज ऑफ इकोसिस्टम्स आपल्याला दिसतात फॉर एक्झाम्पल डेझर्ट रेन फॉरेस्ट डेसिडियस फॉरेस्ट इश्च्युरीज वेटलँड्स ग्रासलँड्स ह्या वेगवेगळ्या इकोसिस्टम्स आपल्याला बघायला मिळतात इंडियामध्ये या सगळ्या टाईपच्या इकोसिस्टम्स प्रेझेंट असल्यामुळं इंडियामध्ये आपल्याला इकॉलॉजिकल सुद्धा जास्त प्रमाणात दिसते तसेच नॉर्वेसारख्या देशामध्ये इकोसिस्टम डायव्हर्सिटी ही खूप कमी प्रमाणात दिसते इंडियामध्ये ज्या डिफरंट टाईप्सच्या इकोसिस्टम्स आहेत त्याच्यामध्ये वेस्टर्न घाट जर आपण बघितला तर ह्या वेस्टर्न घाट रिजनमध्ये आपल्याला इकोसिस्टम डायव्हर्सिटी ही खूप जास्त प्रमाणात दिसते फॉर एक्झाम्पल तिथं वेगवेगळे ॲनिमल्स प्लांट ह्या व्हरायटीज प्लांटच्या स्पेसिस आपल्याला खूप जास्त प्रमाणात दिसतील पण तेच आपण जर लदाख किंवा रन ऑफ कच हे एरियाज बघितले तर त्या ठिकाणी आपल्याला इकोसिस्टम डायव्हर्सिटी खूप कमी प्रमाणात दिसेल आज आपण लेवल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी हा पॉईंट बघितला आणि त्यामध्ये जेनेटिक डायव्हर्सिटी स्पेसिस डायव्हर्सिटी आणि इकॉलॉजिकल डायव्हर्सिटी ह्या ओवरऑल बायोडायव्हर्सिटीचा स्टडी करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत आणि ह्या तिन्ही लेवल्स ज्या आहेत यांच्यामध्ये आपल्याला रॅपिड चेंज होताना दिसतोय मॉडर्न मॅनच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत फॉर एक्झाम्पल इंडस्ट्रीलायझेशन असेल किंवा डिफॉरेस्टेशन असेल अशा बऱ्याचशाच ॲक्टिव्हिटींमुळं बायोडायव्हर्सिटीमध्ये रॅपिड मॉडिफिकेशन आहे म्हणजेच वेगवेगळ्या स्पेसीस ज्या आहेत प्लांट किंवा ॲनिमलच्या त्यांच्यामध्ये खूप डिक्लिनेशन होताना आपल्याला दिसतंय आजच्या लेक्चरमध्ये आपण लेवल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी हा पॉईंट बघितला नेक्स्ट लेक्चरला आपण पॅटर्न्स ऑफ बायोडायव्हर्सिटी हा पॉईंट बघूयात थँक्यू